नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा दुसरा भाग आहे वर्धनगड किल्ल्याच्या। व्हिडिओ पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच, आता हा आहे दुसरा व्हिडिओ। तरी अजून आपला पूर्ण किल्ला बघून झाला नाही, काही दिवसांनी परत येऊन आपण हा किल्ला पूर्ण बघणार। ही पिवळी फुलं सातारा, विटा, सांगली, महाबळेश्वर, वाई सगळीकडे जे ह्या वर्षी ह्याचे अजून चांगले वाढ होतील, भरपूर हे चांगले होतील असं वाटतं। हे बघा, आपण त्या ह्याच्यावर आलो, तिकडनं असं फिरून आलो, अजून त्या बाजूला गेलो नाही, ते आता पुढच्या वेळेला त्या बाजूला जायचं आहे। काय काय दगडी खाली पडली, त्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितले। पुढे बघा, या रस्त्याने आम्ही किती वेळा गेलो, यायचं यायचं सारखं ठरवायचं, पण एकदा पक्क ठरवल्याशिवाय होत नाही आपल्याकडनं। तेव्हा पक्क ठरवायला लागतं की आता जायचं म्हणजे जायचंच। या वेळेला पक्क ठरवल्यामुळे आपण इकडं आलो। आपण ह्या बाजूनच त्या मंदिराकडे किंवा दाराकडे जाऊ, इथनं अजून काय काय बघायला मिळतंय बघू। पुढच्या वेळेला अजून अर्धा राहिलेला आहे त्या बाजूचा, तो बघू। असं फोटो काढत व्हिडिओ काढत मला वाटते हे फिरायला 2-3 तास लागतील हा किल्ला फिरायला, पण आपण व्हिडिओ काढतोय, फोटो काढतोय, मध्ये थांबतोय। इकडनं चलत्या बाजूला नको, काहीतरी दिसतंय आम्हाला, बघतो काय ते चोर वाट आहे। कोणास ठाक बारकीशी पाण्याची टाकी बघा। इथं बघा असे बेडू, काही माणसाचा काही हे नाही, त्यांना त्रास नाही, त्यामुळे मजेने फिरतायत। ही एक टाकी आहे, 2 टाकी आहेत, ही पहिली भरली ना ती मंगची भरती, तुला माहिती आहे बघा की। अरे ही भरले, ही भरणार कस, हेतलं पाणी हेत जाणार। कुठनं जावं, तिकडं नको, इकडनं खाली उतर, इथं खायचं का जरा, नाही खाऊ की इथं इथं बसून खाऊ। बुरजा जय, पण इथं बुरजा भाषेत इथंच बसून खाऊया जरा, घाण काय करायचे नाही, इथं मस्त पैकी खायचं, थोडस पाणी प्यायचं। त्या बुरजा पटांगण, हे डोंगरांवरती पटांगणासारखं आहे, शेती पण दिसते थोडीशी। तळ बघितलं तिकडे बघितलं ना माग, ही एक दिसते, हिथे एक आहे, हे गाव आहे, तिथे एक तळ दिसते। चालतं, ह्या वर्षी म्हणजे जरा हा केकच आहे ती, बाकी काय नाही। आणि पाणी, केक खाऊन पाणी पिऊ मस्त पैकी जाऊ मग। हे बघा, ब्रिटानाचे रोल रोलिओ,
नावाचे केक आहेत, मस्त लागतात. आणि ते ह्याच्यात कागदी ह्याच्यात असल्यामुळं कुठं न्यायला पण हे होतं, नाही ते इतर केक कसे चिकट होणार हे होणार. त्याच्यापेक्षा हे बरं, ब्रिटानिया केक रोलियो, रोलियो असं नाव आहे, हे चांगलं आहे बघा. मी काय जी हे घेतलेलं नाही स्पॉन्सरशिप वगैरे, फक्त आपलं सांगतोय, मला आवडतं ते तुम्हाला सांगतोय. बारसा बिरसा असेल ना तेव्हा सकाळी जाऊ, तिला जाऊ दे पुढं, बायकांच काम असतं बारशात. आपण येऊ परत इकडे, आपण इकडे येऊन जेवायच्या टाइमला जाऊ तिकडे. टिहळणी करायला किंवा इथे बंद किंवा नंतरच्या काळात बंदुकी झाल्या तेव्हा बंदुकीचे हे असे हे होल केले, त्यातनं बंदुका काढायला. बंदुका आधी नव्हते, नंतर झाले. हा किल्ला सुरुवातीला मराठ्यांकडे होता, नंतर मुघलांनी घेतला. मुघल संख्येने जास्त होती, मराठी संख्येने कमी होती, पण मराठी काय गप बसले नाहीत. परत त्यांनी मुघलांकडून घेतला, परत त्यांच्याकडनं घेतला, आणि परत मुघलांकडनं मराठ्यांनी घेतला. असं बरेच वेळा झालं. शेवटी लास्टला इंग्रजांकडे गेला माझ्या माहितीप्रमाणे. आणि मग नंतर स्वातंत्र्य मिळालं, हा भारताचा झाला, भारत सरकारचा झाला म्हणायचं, किंवा आपला आपला झाला म्हणायचं. अफजल खानाला जेव्हा मारले तेव्हा प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाला मारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, तेव्हा ह्या बाजूला वाई पासून खटाव इकडच्या प्रांतात काहीतरी असं तोफा बिपा ठेवायचंय, काहीतरी असावं किल्ले विल्ले इकडं, म्हणून हा किल्ला बांधलेला आहे. कशासाठी सांगा काय तोफा ठेवाय. तोफा इथं असं दिसलं की चला पण राजगडाव का. रायगड हे बघा, आपण बऱ्यापैकी फिरलो तरी गडावरन. त्या एका बाजूचा त्या बाजूचा पलीकडचा भाग राहिला आपला, ह्या बाजून तर सगळीकडनं टेहळणी केली आपण. पुढच्या वेळेला त्या बाजूला तोक्योवरनं दगडी टाकायची, हे अशी दगडी ठेवायची, शत्रू आला की दगडी टाकायची त्या डोक्यात. या रस्त्याला आता भरपूर गर्दी असती, महाबळेश्वर पंढरपूर म्हणायचं याला, किंवा पुसेगाव म्हणा, पुसेगाव सातारा पुसेगाव म्हणा. हे पुढं बघा, पूर्वी एवढी गर्दी नसायची आणि एवढी हिरवळ पण नसायची पूर्वी. आता बऱ्यापैकी पाणी विणी साठा असल्यामुळे हिरवळ झालेली आहे. एवढाच आपण ह्या बरोबर उजव्या ह्या साईडला आलोय, तर ती फ्रंट साईड बघत ह्या बाजूला असला तर नाही, तर त्या बघत नाही, पण ते आपल्याला त्यांनी सांगितलं ना त्या बाजूलाच आहे म्हणून. हे बघा इथं कसं तटबंदी पण आहे आणि इकडे खाली पायऱ्या पण आहेत. तेव्हा नव्हते इंग्रजांकडे होते, नंतर आले असतील शेवटी. शेवटी थांब पुढे बघ, ते चोर दरवाजा दिसते. नाही काय, हे इथन काहीतरी करायचं असणार उद्योग, काहीतरी
तेल किंवा काहीतरी टाकायचं शत्रूच्या अंगावर असं. पण असं काय केलं? मग काय तिथनं हिथनं हिथं साठवायचं आणि त्यातनं सोडायचं. बघता पण येते खाली कोण आलंय कोण नाही आणि काय असेल गरम तेल काही करू शकतात. गरम तेल दगडी मराठी बघा टेहळणी करावी इथं. हेच चोर दरवाजा असेल टेहळणी म्हणजे बघायचं कोण येत आहे कोण जात असं म्हणतात टेहळणी. हा बघा चोर दरवाजा. ठेव खाली ते खाली जाऊन बघतेस जा कशाला हात लावू नको दगडाला पण ते ठेव खाली जा परत वर ये तिथनं खालनं काय दिसतंय ते सांग मला पुढच्या वेळेला बघू तिकडे बघू. आता मला ते उतरायला अडचणीच आहे जरा. हात लावू नको कुठे तसा ठेवू नको हात फटी फटी पाशी तर हात ठेवायचा ना अजिबात. जा पुढे जाता येईल ना नाही तर चल चल राहू दे परत चला येणारच आहे आपण. निवांत तेव्हा वेळ असेल जाऊन तिथनं शूटिंग काढू किंवा इतर काय काढू. पुढे जाऊन होय वर्ण दिसल आपल्याला ती इथनं दिसल काय नेमकं तिथे ते कुठं पाळायचंय कुठं निरोप पाठवायचा काय काही पण असू शकते. पुढे वाकू नको त्या तिथनं खाली इथं कुठेतरी बाहेर निघणार आपण. थांब 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 ते जर खाली गेलं चुकून चोर दरवाज्यातनं ते पुढच्या वेळेला त्या वाटेनं काय खाली जाणार नाही आपण पण बघू. किंवा जर वाटलं जाता येईल तर जाऊ. सकाळी लवकर यायला पाहिजे आता ऊन वाढलं की असं वाटतंय नको. फ्रंटला आलोय ह्याच्या बरोबर टेहळणी म्हणजे ज्याला बघतात ते त्याला टेहळणी म्हणतात. बघू पुढच्या वेळेला आता इथन बाहेर कुठे जायचं का परत तिकडे जायचं. इथन फुट रस्ता आहे का वर चढायला लागणार आहे कोणच नाही इथं नाही काय करत पुढे आहे का रस्ता इथन बघितलं पाहिजे इकडे इकडे इथनं आहे का रस्ता पुढे नाही मग तिकडेच जायचं का देवळापाशी. चला आता आम्हाला इकडनं काय रस्ता सापडे ना म्हणून आम्ही इथनं वर परत देवळाच्या तिथे जातो तिथनं सरळ पायऱ्यावरनं खाली जातो. आता आपण ते सगळं फिरून इकडं फ्रंट बाजूला आलोय इकडं आपलं दर्शन घेऊन झाले म्हणून आता जायला वाट बघूया. अरे तो रस्ता आलाय ना त्या खांबापासून मग असंच बघू ना ह्याला हे इथं जर पुढे मिळाला कुठं तर बघू ना ते इकडनं परत वर जायला जायचं इकडनं वर इथं दिसतात बघ की तिकडे हाय रस्ता ना हे बघ अरे भेटणार घ्या बघा तर हे बघ की तिथं पण भेटला असता तू घाबरलास. त्या दरवाज्यात आपण केलो इकडे राहून टाकला. आता ह्या टाकी ही जी पाण्याची टाकी दिसती त्या टाकीच्या त्या बाजूला
गेलो ना आपण ते जायचं आता आणि चोरदार वाला पलीकडे तिकडे जायचं चोरदार वाजा एक बघायचं काय म्हटलं तुला इथं असल म्हणून आता हे देवळाच्या आसपास कुठेही भेटणारच की पायरे आता नाही धरू लागले माणसं लागली छत्रपति शिवाजी महाराज की जय जय कुठले गाव अंबरनाळी फिरा मस्त की लय मोठे फिरायला कारण आम्हाला वेळ नाही त्यामुळे आम्ही अर्धच बघितलं तस नको हलवत नीट उभं राहून नीट म्हणायचं प्रतिपच्च चंद्रलेखे वरदिष्णु विष्णु वंदिता शाहसनो शिवष्णु शैशा मुद्रा भद्राय राजते शिवाजी महाराज की जय झेंडा बिंडा एखादा असलं झेंडेवासी उभं राहून मग म्हण व्यवस्थित काय आपण वर कितीला गेलो दहा साडेदहा आता किती वाजले एक कशाला वाजेल परत पाहिले चंद्रलेखे वरदिष्णु विष्णु वंदिता शाहसुनो शिवष्णु शैशा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराज की जय इतन जाव असं वाटत नाही पण आता जायचं तर आहेच चला निघूया परतीच्या प्रवासाला आता मगाशी आपण चोर दरवाजा बघितला कुठल्या बाजूला तो बहुतेक ही वाट असेल येताना तिथे कुठेतरी होता तो ही वाट असणार येण्याची चला पायऱ्या झाल्या आता नवीन बनवलेलं आता पायऱ्या सुरू झाल्या आता आपल्याला गाडी गेली फड आपल्याला आता गाडी पकडून खटावला गेलं पाहिजे एसटी असतात भरपूर इथं पंढरपूरकडे सोलापूर कडे जाणार आहे नाही इथंच संपवतो काय म्हणतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका असं हा म्हणतोय.